कालापन दृष्टांत श्रवण केले आणि सूत्रावर विवेचन श्रवण केलं. कालचं सूत्र होतं की माणसाने नेहमी सत्य बोलावे, खरे बोलावे. जेव्हा नागदेव आचार्य सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू मणपिंपरीला येतात, मणपिंपरीला आल्यानंतर सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू नागदेव आचार्यांना सांगतात की या गावामध्ये आपली भोजनाची व्यवस्था होईल, त्याला बघा बरं. नागदेव आचार्य गावामध्ये गावातल्या लोकांना सांगतात, गावातले लोक विचारतात तुम्ही किती लोक आहेत, तुम्ही म्हणजे आम्ही किती लोक आहेत, ठीक आहे म्हणजे काय हरकत नाही, तर जेवणाची व्यवस्था होईल म्हणे तुमची आमच्या गावामध्ये. मग जेवणाची व्यवस्था होईल, पण तुमच्यामध्ये किती अन्न आहारी आहेत, किती पैवाहारी आहेत आणि किती फलाहारी आहेत. पैवाहारी म्हणजे दुधाचं फक्त दूध घेणारे, फलाहारी म्हणजे फक्त फळ खाणारे, आणि अन्न आहारी म्हणजे भाजी भाकरी खाणारे. असे किती म्हणे तुमच्यामध्ये, त्यांनी काय सांगितलं भाजी भाकरीचं, मला विचार केला भाजी भाकरीचा, आपल्याला उत्तर भेटतात फळ आणि दुधाची व्यवस्था करून. ते म्हणे आमच्या म्हणजे बाकीचे फळ आली आहेत आणि बाकीचे दूध आली बरोबर आहे. त्यांनी फळ आणि दूध आणून दिलं, स्वामीजी ते बघितलं आणि स्वामीजी त्यांना विचारलं. आता सर्वज्ञ आहेत, सर्वज्ञ म्हणजे सर्व काही जाणणारा परमेश्वर आहे, परमेश्वराने बाकीच्या गोष्टी सांगायची गरज नसते. स्वामी म्हणतात आपल्यामध्ये कवन का फळ आहे, कवन का फळ आहे, आपल्यामध्ये फळ खाणार कोण आहे, दुधावर राहणार कोण आहे, सगळेच तर भाजी भाकरीवर कशाची फळ कोण आहे. अन्नासाठी ते अन्न किती वेळ तुमच्या पोटात राहणार आहे, त्याचा संग्रह करून ठेवायचा जरी म्हटला तर करता येईल का, करता येईल का. स्वामी स्वामी त्यांना म्हणतात या नसत्या कुठल्या अन्नासाठी तुम्ही खोट बोलल, तुम्ही महात्मे किंगा, महात्म्यानी सत्या जेव्हा बोल, महात्म्याने असं खोट बोलू नये खायसाठी. नागदेवाचार्यांनी मान खाली घातली, म्हणजे बघा तुम्ही माणसं घडवताना स्वामींनी किती सुखपणे एकदम अतिशय चाकोरीबद्ध पद्धतीने ती माणसं घडवली. कृष्णाला मारायचंय, संपवायचंय, त्याचा एकदाचा कार्यक्रम करायचाय, नाही सर करायचंय त्याला, तो आपला काळ आहे, आकाशवाणी झालेली आहे, मग मारणार कसं, तर मारण्याचा सोपा उपाय, लेकराला मारायचं म्हटल्यानंतर तिथं सैन्य पाठवून ठेवू नये, कारण तिथं गोकुळामध्ये जर सैन्य गेलं तर अवस्था वेगळी होईल, वातावरण चिघळेल, आणि राजावर बाल हत्या केली म्हणून ठपका बसेल. मग मारायचं तर अशा पद्धतीने मारायचं, सर्व प्रकार आता त्या ठिकाणी चालू लागला. पुतणीचं दूध सगळं भगवंतांनी शोषून घेतलं आणि तिला जी गती यशोदेशी स्वामीचं वचन आहे, जे फळ यशोदा मातेला मिळालं तेच फळ पुतणीला सुद्धा स्वामींनी त्या भगवंतांनी गोपालकृष्णांनी दिलं. बघा आता भगवंत मोठे होत आहेत, अनेक त्यांच्या छोट्या 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 असलेल्या भगवंताच्या अनेक लीळा केल्या, आणि असा जो प्रभू परमात्मा त्या ठिकाणी त्या गोकुळामध्ये कशा पद्धतीने भेटतोय आणि ते गोकुळ किती भाग्यवान आहे हे कवी आपल्या या ग्रंथामध्ये आपल्याला सांगतो. कवन दैव गेले गोकुळे जे परब्रह्म होनी सावळे, असे गवळ्याचे निघरे खेळे मनुष्य वेखे. कवन दैवे केले गोकुळे, म्हणजे असं काय दैव केलं गोकुळातल्या लोकांनी की स्वतः परब्रह्म परमेश्वर सावळ रूप धारण करून त्या गोकुळामध्ये खेळतो आहे माणसाच्या रूपामध्ये. प्रत्यक्ष परमेश्वर सावळा वर्ण धारण करून मनुष्यवेशाने गवळ्यांबरोबर राहिले की हे गोकुळ अशा कोणत्या भाग्याने निर्माण असं कवी म्हटलं. म्हणजे एवढं ते गोकुळ भाग्यवान होत, त्या गोकुळातल्या लोकांना नित्य भगवंताचं दर्शन होत होत, त्यांचं सेवा जास्त करत होत,
अनेक प्रकारच्या लीळा त्या गोपाळ्या गोकुळातील लोक स्वतः अनुभवत होते. धन्य धन्य ते गोकुळ जेत परदैव रांगणे बाळ डोळस अंगे वेलाळ गोपी परिय दत्ताती. ज्या ठिकाणी परमात्मा अवतरित होतो, परमात्मा अवतरित झाला आणि असा परमात्मा अवतरित झाल्यानंतर त्याचं रूप कसं आहे, सुंदर डोळे सुंदर अंग काठी आणि असं सुंदर शरीर धारण करून बालरूपाने त्या गोकुळामध्ये तो रांगत आहे आणि गोपिका त्याला धोका देत आहे. ते सर्व धन्य आहे. छोटासा असलेला कन्हैया आता मोठा होतो आणि तो लेकर मोठे झाल्यानंतर आता ते घरी बसतात. ते लक्ष एका लेकराच्या अंगी बारा माकडाची चाळी असतात असं म्हणतात. आता कन्हैया मोठा व्हायला लागला तशी त्याची मित्रमंडळी सुद्धा वाढायला लागली. मग त्याची मित्रमंडळी कशी आहे ते सांगतात. बेंदा वळजा वांकुडा सुदामा वामा बागडा बलू सुवळू सवंगडा बळभद्राचा. बेंदा वळजा वांकुडा ही जे ही सर्व नाव कुणाची आहेत, गोपाळ कृष्णाच्या मित्रांची आहेत. हे गोपाळ कृष्णाचे मित्र आहेत आणि हे नाव त्यांना कशामुळे पडले, पेंदा वाकुडा वामा हे सर्व नाव शरीर यष्टी वरून कुणी हसता येईल कुणी हसता येईल. एखादा जर असा असला तर आपण त्याला काना पण म्हणतो, कधी कधी आपण चांगल्या कृष्णाला माना म्हणतो. आपली आई आणि प्रतिभा चालू म्हणते राहणार मग असं चालू काना बाणा नाही करीत राहणार असं म्हणतो काय आपण. बलराम बलरामाला बलराम करतात. बलवान आहे तो सुदृढ आहे. त्याची हे सगळे गोपाळ कृष्णाची सवंगडी आहे. बलराम म्हणजे गोपाळ कृष्णाचा भाऊ आहे पण सवंगड्यामध्ये तो सुद्धा आहे. असे द्वितीय सवंगडी असे हजारो गोप भगवान गोपाळ कृष्णाचे मित्र आहेत आणि ते गोपाळ कृष्ण गोपाळ कृष्णाला बोलवायला येतात, गोपाळ कृष्णासोबत खेळायला येतात. त्यांचे युद्धकरवाले मात्र दादाचे सगळे प्रार्थना म्हणतात. प्रभात काळी जननी यशोदा उठी उठी वामनी मुकुंदा उठी उठी वामनी मुकुंदा गोपाळे तुझला पहाती गोविंद दामो धर माधवेती. प्रभात काळी जननी यशोदा उठी उठी वामनी मुकुंदा. आमचा मित्र उठला का नाही हे बघण्यासाठी अनेक गोपाळ त्या ठिकाणी नंद बाबांच्या त्या वाड्यामध्ये येत आहेत बघा. तुम्ही त्या कन्हैयाला उठविण्यासाठी येत आहेत, त्याला आपल्या सोबत घेऊन जाण्यासाठी, तो खेळ खेळण्यासाठी, ती गुरं चारण्यासाठी, त्या गाई चारण्यासाठी, आपल्या सोबत घेऊन जाण्यासाठी ती गोपाळ त्या ठिकाणी येत आहे. मग ते गोपाळ कसे आहेत ते सांगतात. नवलक्ष धेनू नंदा तेरे गोधने असंख्याते ते तुलिया वासुवाते बची लागता ते. नवलक्ष आणि भगवान गोपाळ कृष्णाला उठवल्यानंतर आता हे सगळे गोपाळ काय करतात, त्या आपली तयारी करतात कुठं कुठं जाण्यासाठी, गाई चारायला वावरमा. त्या गाईंना चारण्यासाठी हे सगळे गोपाळ आता एकत्र होतात. मग त्या गाई किती येते आम्हाला सांगा, ते सांगतात नऊ लक्ष धेनू नंदाचे. 9 लाख गाई नंद बाबांच्याच आहेत. गाई किती आहेत नंद बाबांच्या, 9 लाख गाई. गोपाळ कृष्ण भगवंत
डोळ्याच्या घरी मी नंदबाबाच्या घरी जाऊन सुद्धा श्रीमंतच होते. डोगलात म्हणजे काय कमी जाऊ एका गायची किंमत काय आजच्या रेटमध्ये किती आहे तुमच्या मध्ये गाईमध्ये आणि म्हशी मधला फरक मी बोलवतो त्या दिवशी सांगितला होता तुला सांगितलं गाई मधला आणि म्हशी मधला फरक असा आहे. गाईमध्ये गाय ही चतुर आहे, गाय ही चतुर आहे, तर म्हैस ही स्थूळ आहे. स्थूळ म्हणजे मंदळ. आपण एक मंत्र म्हणत असतो वयस बळी की आकर बळी म्हणजे हुशारपण बुद्धिमत्ता. म्हशी अक्कल असते का? तिची अक्कल कुठे असते? कुठं? गुडघ्यात. गाईचं वासर आपलं बघा तुम्ही किती सुंदर वासर असतं गाईचं, किती सुंदर असतं. गाईचं दूध पिल्यानंतर माणूस कसा कसा होतो? तरतरीत राहतो, तरतरीत राहते त्या सांगाला. आणि म्हशीचं दूध पिल्यानंतर महिन्याची पायापासून झोपी कशी ती तसा माणूस आडवा पड निडवा पड वापर आहे. दोन म्हशी एका ठिकाणी बांधा आणि त्या म्हशीचं पारडू दूध प्यायला सोडा. म्हशीचं पाडू काय करत? जे त्याला सोडायला गेलं पहिले त्याला दुसरी मारत, मग आपण त्याला त्याची आई सापडून द्यायची. तस गाईचं नाहीये, हजार गायला मी एका ठिकाणी बांधा तो त्याची आई सापडत गायमध्ये म्हशी मध्ये. अजून महत्वाचा फरक असा, रस्त्याने जर आपलं लेकरू एखादं लहान मुलगा आहे आणि तो रस्त्यामध्ये उभा आहे, समोरून जर म्हैस येत असेल तर ती पुढे काहीच बघणार नाही, त्याच्या अंगावर सुद्धा पाय ठेवण्याची किती दाक्षता असेल. कारण पण तेच गाय जर असेल तर गाय लहान लेकराला कधीच धक्का लावणार नाही. हा फरक त्यांचा म्हणजे म्हणून गाय आणि म्हैस तरी पण गाय म्हशी पेक्षा स्वस्त आणि म्हशी एक लाखाची आहे. म्हैस एकदा पाण्यात बसते का उठते कधी? स्विमिंग पूलामध्ये आनंदच असत. आम्ही जर कुठे प्रवासाला गेलो ना म्हैस जर आली तर उमेश काय म्हणतो राहते का? बाबा आरतीवाला म्हणतो बाबा थांब थोडस त्यांना जाऊ दे मग आपण पुढे जाऊ. कारण ते सरणारच नाही. तेच गाई राहू द्या. एखादी गाय जर असली साधा हॉर्न जरी मारला तरी लगेच गाय बाजूला वाटत. म्हणजे विचार करण्याची जी क्षमता आहे ती गायीमध्ये जास्त आहे. अजून बरेचसे फरक आहेत बाकीचे नंतर सांगेल. अशा 9 लाख गाई कोणाकडे होत्या? नंदबाबांच्या वाड्यात होत्या. नंदबाबांचा वाडा केवढा असेल, तो गोठा केवढा असेल, विचार करायसाठी गोष्ट आहे. 9 लाख गाई नंदबाबाच्या आणि इतर असंख्य गाई वासरे त्या गोपांनी वनाच्या वाटेला लावले, त्या वनाच्या दिशेने ते लावले. आता हे गोपाल निघालेत, भगवान गोपाल कृष्णही त्यांच्या सोबत निघालेत. बघा तुम्ही त्या दिवशी यशोदा मातेने कन्हैया तुला खूप थोडी येत आहे बर का, तुला आता काहीतरी कामाला जावं लागेल, तसं तू ऐकणार नाही. म्हणून यशोदा मातेने कन्हैयाला गाई वासर चारण्यासाठी जंगलामध्ये पाठवलं. जंगलामध्ये भगवान गोपाल कृष्ण आता जात आहे. गोपाल कृष्ण जात आहेत त्या गाईंच्या मागे, गाईंच्या मागे जात आहे. जाणाऱ्या भगवंताला यशोदा मातेने विचारलं, कन्हैया पायामध्ये काही चप्पल का घालत नाहीस? कन्हैया म्हणतो, मैया अगं माझ्या गाईच्या पायामध्ये पण चप्पल नाही ग,
चापर त्या वनामध्ये घेण्याच्या प्रयत्न करतात आणि मी चप्पल घालून फिरू बघा किती प्रेम परमेश्वरामध्ये त्या काही आणि कवी त्याचं वर्णन करतात ठाई ठाई अळवत सुसंधताल बोलवात एक स्वासे पवाडे पकत दैत्य विभाडाचे आता या सर्व गाईंना हे सर्व वासर हे गोपी हे गोप त्या ठिकाणी घेऊन गेलेले आहेत हे गोपाळ आता गाईंना घेऊन गेले कुठे यमुनेच्या काठावर आणि त्यांना पाणी पाजलं आणि आता त्या वाळवंटामध्ये त्या गाई चरत आहेत आणि भगवान गोपाळ कृष्ण आणि सवंगडी यांचा खेळ सुरू झाला यांचा खेळ सुरू झालेला आहे बघा तुम्ही मग ते नाना प्रकारचे खेळ खेळतात अनेक प्रकारचे खेळ खेळतात अनेक प्रकारचे खेळ त्यांचे सुरू झाले मग ते कोणते कोणते खेळ करतात खेळ आदरले गोपाळी ससी सिरणे चिरुमळी एक हमा खाली ती हुबली एक वेळ गाता ती गोपाळांनी तिथे विट्टी दांडू चेंडू पळी असे अनेक खेळ ते खेळू लागले त्यांचा खेळ खेळण्याचा कार्यक्रम चालू होता असं त्यांचा खेळ खेळण्याचा कार्यक्रम चालू होता परमात्मा भगवान गोपाळ कृष्ण एका झाडाच्या खाली बसले एक वासरू त्यांच्या जवळ आलं मोजीरवाण पांढर शुक्र दिसणार ते वासरू भगवंताने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि अगदी मायेने त्याला दुर्वळत अत्यंत सुंदर पद्धतीने जसं लेकरू जसं आई आपल्या लेकराला बोजारते ना तसं परमात्मा गोपाळ कृष्ण त्या वस्त्राला गुंजारताय त्याच्या डोक्यावर हात फिरवताय आणि ते गुंजारत असताना आता ते लेकरू ते वासरू परमात्मा गोपाळ कृष्णांच्या त्या जवळ बसलेला आहे आणि परमात्मा भगवान श्री गोपाळ कृष्ण बासरी वाजवताय आणि ती बासरी संपूर्ण वातावरण अगदी प्रसन्नमय करून टाकते संपूर्ण वातावरण प्रसन्न करून टाकते आणि हा सर्व प्रसंग आता चालू आहे गोप खेळ खेळत आहे परमात्मा राळाखाली बसलेले बासरी वाजवत आहे त्या वासरांना त्या गाईंना गोंजारत आहे अनेक युवा गाई चरत आहे काही गाई पाणी पित आहे काही बसलेले आहे काही रवंथ करत आहे आणि ते सुंदर हिरवगार असलेलं ते गोकुळ ते वृंदावन अगदी यमुनेचा काठ आनंदाने बहरून निघालेला आहे पशु पक्षी त्या ठिकाणी त्यांचा तिलविलाट करत आहे आणि हे सर्व चालू असताना मात्र ते अघटित घटना त्या ठिकाणी घडणार आहे मग ती घटना कोणती आहे तव कौसे झाडीला दैत्यवरू जया नाव आघासू तो घोर सर्प तरू धरू भूमी आला तव कौसे झाडीला दैत्यवरू पुतणेचा कार्यक्रम गोपाळ कृष्णाने करून टाकला मग कृष्णाला संपवायचं मग करायचं काय मग आघासूर नावाचा एक दैत्य एक राक्षस भगवान गोपाळ कृष्णांना मारण्यासाठी पाठवण्यात आला मग तो राक्षस कसा होता त्याचं नाव होतं आघासूर आणि तो घोर सर्पाचं म्हणजे मोठ्या सर्पाचं मायावी सर्पाचं तो धारण करू शकत होता आणि आता तो त्या ठिकाणी आला आणि अशा तो सर्प त्या ठिकाणी आल्यानंतर आता मोठ्या सर्पा एकदम मोठ्या सर्पाचं रूप धारण केलं आणि निश्चित पडून राहिला आता एक गोप खेळ खेळत आहे एक दोन गोप खेळ त्यांचा विट्टी दांडूचा खेळ चालू एकाने विट्टी खेळता खेळता विट्टी उडवली जशी ती विट्टी उडवली तशी त्या सर्पाजवळ जाऊन पडली एक गोप त्या ठिकाणी गोपाळ त्या ठिकाणी गेला त्याने ती विट्टी उचलली खाली उचलली विट्टी आणि वर बघितलं तर सापाच्या आकाराचा मोठा सर्प त्याला ते दिसला पर्वतासारखा आवाज झाला आणि आपल्या मित्रांना त्यांनी सांगितलं पळत आला आणि पळत आल्यानंतर त्यांनी मित्रांना सांगितलं त्याने म्हटलं त्या ठिकाणी खूप मोठा पर्वत आहे मोठा याच्या आधी कधी असा पर्वत बघितला नाही पण खूप मोठा पर्वत आहे आणि त्याचा आकार कुणासारखा आहे
सर्पासारखा आहे. आता सर्व भूत त्या ठिकाणी गेले, सर्व भूत त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर सगळे बघू लागले. पुढची बाजू बघितली, पुढची बाजू बघितल्यानंतर आता ते त्याच्या काठ्या काठ्याने फिरत आहेत. पर्वतापेक्षा सुद्धा भला मोठा असणारा त्याचा तो आकार सर्वांना सर्वांना अचंबित करणारा होता. तो मागे गे सर्व मागे गेले, इकडे बघ तिकडे बघ, आणि याने आगासुराने तोंड उघडलं. जसं तोंड उघडलं ते गोपाळ आले, बघितलं, त्यांना वाटलं हा सुद्धा पर्वत नाही, याच्यामध्ये गुहा सुद्धा आहे. आता हे गोपाळ त्या ठिकाणी गेले. काही वेळाने गाई सुद्धा त्या ठिकाणी गेल्या. गोपाळ गेले, गाई गेल्या. श्रीकृष्ण परमात्म्याला, श्रीकृष्ण परमात्मा या ठिकाणी बसलेले आहेत, बासरी वाजवायचं काम चालू आहे. आणि हे सर्व असताना मधी गेले, जसं मधी गेले तसे त्यांनी त्याचं गोडबंद करून घेतलं. गो घाबरायला लागले, गुरु ओरडायला लागले, घाबरून गेले. परमेश्वरा धाव आमचा मदत केला. आम्हाला वाटलं ही एखादी गुफा असेल, परंतु ही गुफा नाही. हे काय आहे? हे काय आहे? तर मायावी जाळ आहे. भगवंताची प्रार्थना करू लागली आणि परमेश्वराच्या मनापासून प्रार्थना केल्यानंतर तो परमेश्वर नक्कीच येत असतो. फक्त ती प्रार्थना त्या ताकदीची पाहिजे. तर अशा पद्धतीने आता त्यांनी भगवान गोपाळ कृष्णाला प्रार्थना केली. परमात्मा गोपाळ कृष्ण आता त्या ठिकाणी आले. गोपाळ कृष्णाची मूर्त त्यांनी बघितली आणि त्याला आनंद झाला. आगासुराला तुम्ही लक्ष द्या, दोन मिनिटं घ्यायला जास्त नाही. तर भगवान गोपाळ कृष्णाला त्यांनी बघितलं आणि बघितल्यानंतर आता त्याने तोंड आत केलं. भगवान गोपाळ कृष्ण मधी गेले. जसं ते मधी गेले, त्याच्या तोंडातून मधी गेले, एकदम आत गेले. बघितलं सगळे गोपाळ त्या ठिकाणी रडताय, गोरडताय, दुःख करताय, अंधार आहे. आणि आतमध्ये गोपी ते वस्त्र सुद्धा गेलेले, काही गाई सुद्धा गेलेले आहेत. हे सगळं त्या ठिकाणी असताना गोपाळ कृष्ण त्याच्या हृदयामध्ये प्रवेशले आणि भगवान गोपाळ कृष्ण त्याच्या हृदयामध्ये पोहोचल्यानंतर काय झालं? श्रीकृष्ण हृदय प्रवेशले तव अघासूर पण गेले, आत्मस्वरूप निर्मळ झाले. भगवान गोपाळ कृष्णाच्या आत प्रवेश केल्यामुळे त्याचं जे अंतकरण आहे ना ते निर्मळ झालं. भगवान गोपाळ कृष्णाने काय केलं? आता आपलं विशाल रूप धारण करायला सुरुवात केली. आणि विशाल रूप धारण करायला सुरुवात केली तसा त्याचा जीव कासावीस व्हायला लागला. गोपाळ कृष्ण आता तो मरणप्राय अवस्थेत आला. आणि मग गोपाळ कृष्णाने गाई मात्र गोपाळ सगळं सगळ्यांना बाहेर काढलं आणि स्वतःही बाहेर निघाले. आणि आगासुराचा मृत्यू झाला. आगासुराचा वधू देखीला तव सुरगणा मणी स्मयो झाला. मग आनंद भरीत सकळा हे चरित्र गाते झाले. आगासुराचा वध बघून सर्व देवता मनामध्ये सर्व देवतांना आनंद झालेला आहे आणि ते देवाचे गोड चरित्र गाऊ लागले.